विळखा पडला आहे. यामुळे सांगलीत जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत लिंब येथील लोकनियुक्त सरपंच कृष्णाप्पा पाटील आणि ग्रामस्थांनी सांगली येथे पूरग्रस्त लोकांना वसंतनगर कारखाना माधवनगर येथे आणि कस्तुरबा वालचंद कॉलेज सांगली येथे लिंब गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत अन्न व वस्त्राचे वाटप केले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.